23 डिसेंबर रोजी नाशिक मर्चंट बँकेची निवडणूक पार पडते आहे, ज्यात नम्रता पॅनल, प्रगती पॅनल आणि सहकार पॅनल हे 3 गट रिंगणात आहेत. यात गजानन शेलार यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनलकडे सभासदांचा कल वाढताना दिसून येतो आहे. गजानन शेलार यांच्यासह संतोष मंडलेच्या, जयकुमार ब्रह्मेच्या, भास्कर कोठावदे, किशोर बाफना, शरद कुटे, किसनलाल बंब, डॉक्टर शरदचंद्र महाले, ईश्वरलाल बोथरा, ललित मोदी, सुनील बुब, नंदलाल पारख, मधुकर हिंगमिरे, सुरेश पाटील, सुनील केदार, आनंद सूर्यवंशी, सचिन कोठादे, अशोक व्यवहारे, रेखा बुतडा, सोनल मंडलेच्या, मनोहर त्रिभुवन अशा मातब्बर उमेदवारांची फळी सहकार पॅनलकडे आहे. आणि सर्वच मोठा संपर्क वर्ग असणारे आणि अनुभवी असल्यानं सभासद मतदार वर्गाचा ओढा सहकार पॅनलकडे दिसून येतोय. सहकार पॅनलमध्ये सर्वच क्षेत्रातील उमेदवारांना संधी देण्यात आल्यानं ते सर्वसमावेशक दिसून येत आहेत असा विश्वास सभासद वर्गानं व्यक्त केला. गेल्या 40 वर्षापासून नाशिक मर्चंट बँकेत एकही कोणी डायरेक्टर निवडून दिलेलं नाही, तरी शिरपोच्या रहिवाशांनी शिरपोमधून एक चांगलं उत्कृष्ट जे उमेदवार असतील सहकार पॅनलचे त्यांना भरघोस मतांनी निवडून द्यावे ही माझी सदिच्छा. बँकेची उलाढाल 5000 कोटींवर नेणे, चांगल्या कर्ज योजना, व्हॉट्सअप बँकिंग, कर्मचाऱ्यांच्या शाखा बदलीत पारदर्शकता अशा अनेक प्रमुख उद्दिष्टांसह सहकार पॅनल विमान निशाणे घेऊन लढत आहे. सर्व जाती धर्मातील सर्व क्षेत्रातील उमेदवारांमुळे सहकार पॅनल मतदारांची पसंती ठरताना दिसून येत आहे. बँकेची जी मागची पंचवार्षिक जी बघितली तर बँकेला खऱ्या अर्थानं ऊर्जित अवस्था आणायची असेल तर सहकार पॅनलशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही असं मतदारांचं मत आहे. ह्या पॅनलची जी स्थापना आहे ती गजानन शेलार असतील, अजय ब्रह्मेच्या असेल, भास्करराव कोठादेंनी, सर्व समावेशक म्हणजे सर्व थरातील सर्व जाती धर्मातल्या, त्याचप्रमाणे CA आहेत, जिल्हा माजी रिटायर जिल्हा उपनिबंधक, त्याच्यानंतर कामगारांचे प्रतिनिधी, त्याचप्रमाणे व्यापारी क्षेत्रातले, अशा सर्वांना त्या ठिकाणी स्थान दिलं जेणेकरून बँक चालवणं सोपं जाईल आणि चालवताना अभ्यासपूर्वक त्या ठिकाणी पुढचा कारभार व्यवस्थित करता यावा याच्यासाठी या सगळ्या मंडळींनी त्या पॅनलची स्थापना चांगल्या पद्धतीने केली. तुम्ही आता ठीक खऱ्या अर्थानं मतदारांचं एकच म्हणणं आहे की मागच्या वेळी ज्यावेळेस बँक बंद पडली त्यावेळेची परिस्थिती बघितली तर खऱ्या अर्थानं मतदार कासावीस झाले. एवढी मोठी बँक ज्यावेळेस अशा परिस्थितीला येते याला सर्वस्वी मागचं कार्यकारी मंडळ होतं. आणि मतदारांना एकच अपेक्षा आहे की सहकार पॅनलकडून 100% याच्यानंतर बँक ही ऊर्जित अवस्थेतील चांगल्या अवस्थेतील याबद्दल खात्री आहे. आता सहकार पॅनलला मिळणारा प्रतिसाद बघता नामकोचा कारभार नक्कीच सहकार पॅनलची निशाणी असलेल्या विमानावर स्वार होणार असंच दिसतंय. गुलाब मनियार, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.